Press the bell icon on YouTube app and never miss an update. की माझ्या शाळेतली मुलं इकडे बेस्ट एज्युकेशन घेऊन चांगल्या कॉलेजला जातात, पण आता ही तुमची इथली कुस्ती पाहून माझा विश्वास बसलाय की आता माझ्या शाळेतली मुलं नावाजलेले गुंड सुद्धा होतील. तर या शाळेचं डिसिप्लिन मोडल्याबद्दल यू अँड यू कम हियर विथ युअर कॅलेंडर्स, गेट युअर पॅरेंट्स सिग्नेचर ऑन दिस रिमार्क. वन थिंग यू रिमेंबर वेल, there is no impossible word in my dictionary. माझ्या डिक्शनरी मध्ये आहेत, मी देऊ का तुम्हाला? आकांक्षा शिंदे. Yes ma'am. Calendar. Get your parents signature on this. ला काय स्कूल मध्ये त्या मवाली पोरासारखा फाइटिंग करायला पाठवते मी बापू. या कॅलेंडर मी सही करणार नाही. आकांक्षा बेटा, काय ग झोपलीस? आजोबा, आजोबा तुम्ही किती उशीर केला त्या आईला. काय करणार, साहेबांनी आज खूप वेळ थांबून घेतलं ना मला. आजोबा तुम्हाला माहितीये आज शाळेत काय झालं? काय दोघांनाही रिमार्क दिला. हो हो बापरे, मला पण दिला मग रिमार्क. का तू कोणा बरोबर मारामारी केलीस? मी कोणा बरोबर ही मारामारी नव्हती केली. नाही हा काय रिमार्क आहे वाचून दाखवशील? हा दाखव बघू. दिलाय की युअर फी इज पेंडिंग फ्रॉम 4 मंथ्स, प्लीज पे युअर फी इन दिस वीक ओनली और मीट प्रिन्सिपल मॅडम टुमारो. खरंच खूप त्रास होतोय तुम्हाला. फिनान्शियल सपोर्ट तुम्हाला कोणाचाच नाही, तुम्ही एकटेच. लेट मी हेल्प यू आर. तुम्ही आकांक्षासाठी दुसरी शाळा का नाही बघत? अहो आपल्या शहरामध्ये दुसऱ्या शाळा आहेत जिथे गरीब अनाथ मुलांना शिकवलं जातं फुकट. पण माझ्या नातीला मला या शाळेत शिकवायचं, म्हणूनच मला थोडीशी मदत हवी. एक्झाम सुरू होण्याच्या आत तुम्ही आकांक्षाची फी भरायची. कावळे, बी एम ए डबल ग्रॅज्युएट. मॅडम कसं आहे, आम्हाला थोडी तुमच्यासोबत मीटिंग करायची होती. एक कारण आहे, कसं आहे पुढच्या आठवड्यात आपल्या लाडक्या ट्रस्टींचा वाढदिवस आहे. ही संधी आपल्याजवळ आपल्या ट्रस्टींबद्दल आणि आपल्या प्रिन्सिपल मॅडम बद्दल प्रेम व्यक्त करण्याची. पण मग त्या दिवशी मला एक सायन्स एक्झिबिशन आणि एक पारंपरिक नाटक हवंय. अर्ज द्यायचा होता साहेब. अर्ज? सदा तू पहिलंच इतकं कंपनीकडून ऍडव्हान्स घेऊन ठेवलेलं आहेस. नातीच्या शाळेची फी भरायची बाकी आहे ना. तू तुझ्या नातीला त्या महागड्या शाळेत कशाला शिकवतो? तुझा मुलगा होता तेव्हा तुझी परिस्थिती वेगळी होती. सगळं समजतो, त्यात माझ्या मुलाला मरताना मी सांगितलं होतं काळजी करू नकोस, तुझ्या मुलीला मी मोठ्या शाळेत शिकवीन. मला तुझ्या धडपडीचं कौतुक आहे, पण या महागड्या शाळा एखाद्या चक्कीच्या दळणासारख्या असतात. जसं चक्कीमध्ये गहू दळतात तसं त्या महागड्या शाळेत आपण दळले जातो. तुम्ही प्रयत्न करा ना साहेब. सदा आत्ता तुझ्यासाठी जर मी प्रयत्न केले तर ऑफिस मध्ये मला तुझ्या जागेवर ठेवतील लोकांना चहा पाणी पाजण्यासाठी. सदा चल दे, दे तो अर्ज दे. असा रडका चेहरा करू नकोस, इमोशनल ब्लॅकमेल मला करू नकोस. मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करेन तुझ्यासाठी. सो दिस इज द ग्रेट चान्स फॉर यू टू शो लव, अफेक्शन अँड रिस्पेक्ट फॉर प्रिन्सिपल अँड ट्रस्ट. गेट रेडी फॉर द सेलिब्रेशन. कोण कोण भाग घेणार नाटकात? सो प्रत्येकाने यासाठी 500 रुपये आणायचे. आजोबा आजोबा तुम्हाला माहितीये आज की नाही शाळेत आम्ही खूप धमाल केली, खूप म्हणजे खूप. तुम्हाला माहितीये आमच्या शाळेत ना पुढच्या आठवड्यात खूप मोठं एक्झिबिशन होणार आहे. तुम्हाला माहितीये सायन्स एक्झिबिशन होणार आहे, परत ड्रामा पण होणार आहे. मी त्या दोन्ही मध्ये पार्टिसिपेट करी. वा वा वा, छान छान हो छान. आणि आजोबा त्या दोघांचीही फी 500 रुपये आहेत. तुम्ही द्याल ना मला 500 रुपये? सांगा ना आजोबा, द्याल ना तुम्ही मला 500? ना देईन. कोणी कोणी का कशासाठी लावला शॉट? तेव्हा कशामुळे काही होईना रे बोल.
तुम्ही पंपीला नाटकात घेतलं नाही, तुम्हाला माहिती आहे आता मिस्टर झुंझुनवालांनी ऑफिस मध्ये येऊन केवढा गोंधळ घातला. हे नाही चालेल, हे नाही चालेल. माझ्या पंपीला सिलेक्ट करायलाच पाहिजे, नाहीतर. मॅडम पण त्याला अजिबात ऍक्टिंग जमत नाही. ती आकांक्षा आहे ना? हो मॅम, खूप छान ऍक्टिंग करते. तिची 4 महिन्याची फी भरली गेली नाहीये. तुम्ही तिच्या ऐवजी पंपीला नाटकात घ्या. काय ग आकांक्षा, काय झालं? एकटीच का बसली आहेस इकडे? प्रिन्सिपलने आज मला नाटकातून काढून टाकलं. का? कारण मी 4 महिन्याची फी भरली नाही ना. जर तुम्हाला माझ्या शाळेची फी भरायची नसेल तर तुम्ही मला शाळेतच का पाठवता? स्वराज्य यावे ही श्रींची इच्छा आहे. ही श्रींची इच्छा आहे. स्वराज्य यावं ही श्रींची इच्छा आहे. पंपी लक्ष कुठे आहे तुझं? तानाजी, तानाजी ही तलवार आपल्याच माणसात. मी बोलतोय ना, ही तलवार. आता तू बोल ना. मराठ्यांनी वाईट ऍक्टिंग केली. टीचर, ह्याला नाटकातून काढून टाकाय. आणि आकांक्षाला घ्या. सदा काका, साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. तू ज्या ऍडव्हान्स साठी अर्ज केला होता तो कंपनीने नामंजूर केला. पण साहेब, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले. परत एक वेळ वर बोलून बघतो. Actually, I have one good news for you. Science exhibition साठी आपल्या शाळेतून 5 students, 5 students नॅशनल एक्झिबिशन साठी सिलेक्ट झालेले आहेत. या 5 students मधनं 1 student या नॅशनल एक्झिबिशन साठी जाऊ शकत नाही. Anyone can guess? त्या स्टुडंटचं नाव आहे आकांक्षा शिंदे. तू सिलेक्ट होऊ नाही जाणार नाहीयेस. पैसे नाहीयेत पण तू इथे तरी का बसतेस? घरीच जाऊन बस ना आजोबांच्या मांडीवर. यू पुअर गाय. 1 minute. You both go inside. इकडे त्यांची सही आली पाहिजे. मॅडम, मॅडम मी हात जोडतो. तो पाया पडतो तुमच्या. पण माझ्या नातीच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा होऊ देऊ नका. मी शब्द देतो ना तुम्हाला मॅडम. इथे माझ्या समोर उगाच इमोशनल ड्रामा करून टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही तिची फीज भरण्यासाठी धावपळ करा. मिस्टर शिंदे, आकांक्षा शिंदे फी भरले सगळे. हा, काय काळजी करू नको तू. आता तू आता फक्त पेपरची काळजी करायची. जा मिस्टर शिंदे, तुम्ही पूर्ण फी भरली नाहीये. म्हणजे दर महिन्याला 3120 प्रमाणे 4 महिन्याची फीज ही 12,480 रुपये होईल. अरे, आणि तुम्ही तर फक्त 10,000 भरले उरलेले 2,480. मॅडम 2400 प्रमाणे 9,600 होतात. मिस्टर शिंदे, ती लास्ट इयर स्टडिंग इयरची फी होती. तुझ्या आजोबांमुळे तुला आजची आणि यापुढे होणाऱ्या कोणत्याही पेपरची एक्झाम नाही देता येणार. बाबा, काळजी करण्यासारखं तसं काहीच नाहीये. कुठल्या तरी मानसिक धक्क्यामुळे तिला ताप आला असेल. सर, ही घ्या आकांक्षा शिंदेची फी. ती फी बी मध्ये शिते. आटला पैसा तारी पासे क्या थे आए बा? आकांक्षा ने फी भरवाना माटे म्हणून मी तुमच्या पॉकेट मधून
चोरी केली. अहो तुमची ऐपत नव्हती तर ह्या मुलीला महागड्या शाळेत टाकलं कशाला आमच्या जीवावर. एकदम बरोबर बोललात तुम्ही. माणसानी चादर बघून त्याचे पाय पसरवावे. वहिनी यांची चादरच फाटकी आहे. हे काय पाय पसरणार. यांची अक्कलच एवढी. शेजारचा बाब्या मोठ्या शाळेत जातो मग आपल्या बाबा सुद्धा मोठ्या शाळेत गेला पाहिजे. मग पैसे गोळा करा इथून तिथून. खिशात नाही दमडी आणि मला पाहिजे कोंबडी. शिकवायची माझी कुवत पण नाही आणि लायकी पण नाही. मोठ्या शाळेत शिकवायची थेर आता बस झाली. माणसाला इकडे बोलाव. या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ आहे हे मी समजू शकते का मिस्टर शिंदे? मला माझ्या नातीला शिकवायचं बस. ही माझी जी शाळा आहे ना ही या शहरातील एक टॉप मोस्ट शाळा आहे. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचा तो ब्लॅकबोर्ड माझ्या या शाळेशी बरोबरी करू शकेल? मॅडम काही झालं ना तरी मी माझ्या नातीला तुमच्या शाळेसमोरच शिकवणार. या लढ्यात हात तुमची. अंधारल्या दिशा काळो खदाटला. अंधारल्या दिशा जरी काळो खदाटला तू चेतवून भडकू दे अग्नी तुझ्या तला. याचना करू नकोस फोडून टाहो तू ठिणगी हो स्वतः जळून हो वणवा हो वणवा हो वणवा हो. आय कांट टॉलरेट दिस एनीमोर. ए यू, are you laughing at me? No ma'am. How dare you? You are suspended for a week. Yes. Suspended. You know what ma'am, I should actually thank you for this. Thank you so much. थांबवाय सगळं. तुमच्या नावावरती गुन्हा नोंदवलाय. तुम्ही अनधिकृतरित्या शाळा चालवताय म्हणून. पण मला एक गोष्ट सांगा साहेब, ज्या मुलांना शाळेचे दरवाजे कायमचे बंद झालेत त्या मुलांनी कुठे शिकायचं? शिक्षणाच्या नावाखाली जो आपल्याकडे बाजार मांडलेला आहे त्याच्यामुळे अनेक सरकारी शाळा कायमच्या बंद होत आहेत. त्या मुलांनी कुठे शिकायचं? रस्त्यावरच ना. हा माझा ब्लॅकबोर्ड अनधिकृत वाटत असेल ना. ठीक आहे साहेब, काढतो मी तो आणि जातो इथून. राहू द्या ब्लॅकबोर्ड इकडे. सॉरी मॅडम, मी मिस्टर शिंदेंना अटक करू शकत नाही कारण या देशात प्रत्येकाला शिकण्याचा आणि प्रत्येकाला शिकवण्याचा अधिकार आहे. मग हा तर एक साधा गरीब म्हातारा माणूस स्वतःच्या जीवाचं रान करून समान शिक्षणासाठी झटतोय. तुम्हाला त्यांना अटक करावीच लागेल. मॅडम तो तुमचा पर्सनल इश्यू आहे, त्यात मी काहीच करू शकत नाही. मिस्टर शिंदे, एक माणूस संपूर्ण सिस्टीम नाही लढू शकत. आपल्याला माहिती आपण ही लढाई हरणार आहोत, तरी सुद्धा ही लढाई लढण्यात काय अर्थ आहे? साहेब मला हरण्याची भीती नाही वाटत. मला भीती वाटते ती या गोष्टीची की तुम्हा सर्वसामान्यांच्या मनात जी भीती बसली ना त्याची. मला भीती आहे ती याची की हे जर मी थांबू शकलो नाही ना तर माझ्या नातीच्या जागी उद्या तुमची मुलं असतील. काय फडतूस माणूस एक ब्लॅकबोर्ड घेऊन तुमच्या एवढ्या मोठ्या शाळेसमोर बसला आहे आणि एवढी शाळा मोठी शाळा हादरते. सर मला असं वाटतं की हे द्वंद्व तुमच्याने काही होणार नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. चोवीस तासामध्ये तिला शुद्ध आली पाहिजे. वी विल ट्राय अवर लेवल बेस्ट. मी हरलो मॅडम, मला माफ करा. मी शिक्षा भोगायला तयार आहे. पुढच्या आठवड्यात पॅरेंट्स मीटिंग आहे आणि त्या मीटिंग मध्ये सगळ्यांच्या समोर तुम्ही माझी माफी मागायची. आता तुला काही त्रास होणार नाही. हा तुला तुझ्या शाळेत जायला मिळणार. नाही आजोबा, मी नाही जाऊ शकत. नाही 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 असं नाही बोलायचं. तू शिकून खूप मोठं व्हायचं आहे, जसेल तू शाळेत बघ. माझ्या पोरीची साथ कधी सोडू नको सा. आणि हिचं बोलून झालं की हिला दे. गुड मॉर्निंग. मी इथे माझ्या आजोबांच्या वतीने तुमच्या सर्वांची माफी मागण्यासाठी उभी आहे. माझे आजोबा म्हणतात की शाळा खूप चांगली असते म्हणून माझ्या आजोबांना वाटत होतं
चांगल्या शाळेत शिकावं. तुमच्यासारखे दिवस रात्र राबत होते पण तरीही त्यांना शाळेची फी भरता नाही आली. मग मला रस्त्यावर शिकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. बिचारे आजोबा, हसणारे आजोबा, माझा लाड करणारे आजोबा हरले ते. आता त्यांनी हार स्वीकारली. मला नकोय अशी शाळा जिच्यामुळे माझे आजोबा हरवून बसतील. नकोय मला अशी शाळा जिच्यामुळे माझे आजोबा माझ्यापासून दूर होती. आकांक्षा माफी नामा. प्रिय आकांक्षा मला क्षमा कर, आज माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागला आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला हा त्रास होतच राहील म्हणून मी तुझ्या आयुष्यातून दूर जात आहे. मिस्टर शिंदे आत्महत्या करायची काय गरज आहे तुम्हाला? मिस्टर शिंदे शाळेची स्वतःची अशी तत्व असतात, तिचे स्वतःचे रूल्स असतात. पालकांनी स्वप्न बघूच नयेत असं माझं मुळीच म्हणणं नाही पण ती पूर्ण करण्याची धमक त्यांनीच बाळगली पाहिजे. ती धमक माझ्याही बाबांमध्ये होती. येस, माझे बाबा शिक्षक होते. उकट शिकवायचे मुलांना. एका क्षुल्लक कारणावरून त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं आणि त्या क्षणी मी निर्णय घेतला की नाही कुणालाही फुकट शिक्षण मिळता कामा नाही. ही दृष्टी काही चुकीच्या मुलांवर गेली आहे मला मान्य. आय एम रिअली व्हेरी सॉरी अबाउट दॅट. सॉरी मॅडम, प्लीज मला तुमची खूप गरज आहे. एक्सक्यूज मी मिस्टर शिंदे, हमारा ट्रस्ट ये चाहता है कि आप हमारे यहाँ काम करें और आपकी ये जो बच्ची है हमारे यहाँ पढ़े. आकांक्षा शाळेत शिके पण तुम जाणार मां तिच्या शाळेत तिच्या स्वतःच्या शाळेत.